सोबत आहेत देवांशु अर्जुन आणि भवान. आज आपण शिकतो आहे की इंग्रजीचं एक अर्थपूर्ण वाक्य तयार करण्यासाठी बघूया. Artlist.io. Very good. I, B, U, A, B, C, A. And yes, sentence. Music licensing reimagined. Artlist.io. Music licensing reimagined. आणि म्हणून नाउनच्या जागी कोणाचा वापर केला? हीचा वापर केला होता. आणि म्हणून काय म्हणतात? आता निश्चितच प्रोनाउन या शब्दाच्या आधी असावी. निश्चित मित्रांनो, हो की नाही? हो. बघा, प्रोनाउन म्हणजे music licensing reimagined. Artlist.io. प्रोनाउन असे म्हणतात. चला तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण बघतोय प्रोनाउन. चला तर हा काय आहे? पहिला प्रोनाउन आय. कुणी सांगू शकतो हा सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? कोणता आहे? म्युझिक लायसन्सिंग रीइमॅजिन्ड. फक्त एकाच व्यक्तीला व्यक्तीसाठी वापरला जातो, म्हणून हा काय आहे? सिंग्युलर आहे. चल अंशु, मला तिथला दुसरा प्रोनाउन दे. कोणता आहे हा? शी. याचा मराठीत अर्थ माहिती आहे अंशु तुला? काय होतो ती? शी म्हणजे ती. निश्चित मित्रांनो, जेव्हा आपण प्रोनाउनचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला या प्रोनाउनचा मराठी मीनिंग माहिती असते, ते सुद्धा महत्वाचं आहे. चला त्याकरिता Artlist.io मीनिंग याचे स्मृती करून घेऊया. चला music licensing reimagined. Artlist.io.